अहमदनगर शहरातील माळीवाडा ब्राह्मण गल्ली येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत कमलेश जंजाळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत 12 तासाच्या आत संबंधित आरोपीला ताब्यात घेतलंय. संबंधित गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांनी मठातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आल्याने त्याचा अभ्यास करत चोरी करणारा इसम हा रावशा असून तो माका तालुका नेवासा येथील रहिवासी आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला. त्यावेळी त्याने आपलं नाव रोहिदास उर्फ रोह्या रावशा पलाटे असं सांगितलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यास सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच संबंधित चोरलेली दानपेटी ही त्याने शहरातील गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिल्याने संबंधित ठिकाणावरून चोरी झालेली दानपेटी आणि त्यातील रक्कम पंचासमक्ष हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी हे करतायत. तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.